महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 54वा वाढदिवस सर्वत्र विविध सामाजिक शैक्षणिक सेवाभावी व लोकोपयोगी विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव साईनाथ धुळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेघर वेलशेत विभागात 54 वृक्षांची लागवड करीत सर्व वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी एकेका कार्यकर्त्यांनी स्वीकारून अनोख्या पद्धतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही, असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्राथमिक शाळा पिगोंडयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी देखील सहभाग घेतला. आज सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना आम्ही असं एक संकल्पना केलेली आहे की साहेबांचा 54वा वाढदिवस आहे तर आपण 54 झाडांची या ठिकाणी लागवड करायची आहे आणि ती 54 झाडाची लागवड करत असताना एक निर्धार मनामध्ये बाळगलेला आहे तो असा की प्रत्येकजण वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत असतात परंतु वृक्ष लावून तेवढंच आपलं भागत नाही आहे परंतु त्यांचं संगोपन करणं त्यांचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारत देश हा क्रांतिकारकांची भूमी आहे. ह्या देशामध्ये अनेक क्रांतिकारकांनी क्रांतीची बीजे पेरली आणि ही बीजे त्यांनी पेरलीच नाही तर त्या क्रांतीची मशाल हातामध्ये पेटवून हे स्वातंत्र्य आपल्याला दिलं. तद्वतच आम्ही त्याप्रमाणे ठरवलेलं आहे की ही बीजे जी आपण या ठिकाणी पेरणार आहोत तर याच्यावरची येणारी फुले याच्यावरची येणारी फळे ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या पिढीला खायला भेटली पाहिजेत आणि हा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यावेळी बोलताना साईनाथ धुळे यांनी सांगितले की दरवर्षी आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतो, मात्र यावर्षी आमची भेट होणार नाही, त्यामुळे आम्ही सामाजिक लोकोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. आज आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 54व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. खरं तर दरवर्षी आम्ही साहेबांच्या भेटीसाठी कृष्णकुंजावर जातो परंतु यावर्षी साहेबांनी स्वतः आवाहन केलं आहे की साहेबांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्ही येऊ नका, तरी तुम्ही आपापल्या विभागात लोकोपयोगी कार्यक्रम हाती घ्या आणि ज्याचा जनतेला फायदा होईल, गोरगरिबांना फायदा होईल असं काहीतरी करा. आणि म्हणूनच ह्या अनुषंगाने आम्ही एक म्हणजे नागोठणे विभागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे आणि रोहा तालुक्यात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि आज जर बघायला गेलो तर वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग वाढत्या तापमानाची भीती आज सतावत चाललेली आहे. बर्फ वितळत चाललेलं आहे आणि आज जगाला एक धोका उत्पन्न होत आहे. का तर तापमान खूप वाढत आहे आणि ह्याची कुठेतरी नैतिक जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन एक खारीचा वाटा ह्या वृक्षारोपणाच्या निमित्ताने आज आम्ही उचलत आहोत. आज जर आपण बघायला गेलो तर जमिनीतील पाण्याची पातळी देखील घसरत चाललेली आहे. जमिनीतील पाण्याचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे आणि ह्याचं कारण हे आहे की वाढती जंगलतोड. आता वाढती जंगलतोड तर आपण थांबवायची आहेत पण त्याचबरोबर आपल्याला झाडांची संख्याही वाढवायला पाहिजे आणि ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि केवळ झाडं लावून न थांबता ह्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ही आम्ही प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि हा झाड कसा वाढेल आणि मोठा होईल ही पूर्णपणे आमची जबाबदारी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी कटिबद्ध राहू. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 54व्या वाढदिवसानिमित्त 54 वृक्षांचं आज वृक्ष लावत आहोत. सर्व आमचे महाराष्ट्र सैनिक प्रत्येकजण एक एक वृक्ष आज पूर्ण त्याला पूर्ण जगवण्याची त्यांची प्रत्येकाची एक तयारी दाखवलेली आहे. आणि आज 3 महिने 4 महिने पावसाळा असल्यामुळे पाणी तर भरपूर मिळणारच आहे पण प्रत्येक आमचा महाराष्ट्र सैनिक चांगल्या पद्धतीने रोज त्याच्यावर लक्ष देईल आणि वृक्ष मोठ्यात मोठा कसा होईल ह्याचं आम्ही सर्वजण सहकार्य करू. पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम घेतला, परंतु अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात परंतु त्याच खड्ड्यांमध्ये पुन्हा पुन्हा झाडं लावले जातात, तर आपण त्यासाठी काही नवीन संकल्पना वापरणार आहात का? 100% असंच होतं प्रत्येक वेळी पण ह्या वेळेला आम्ही तसं काय करणार आहोत म्हणून आम्ही 54 झाडं घेऊन आलेलो आहे आणि आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक 54 आमचे सैनिक प्रत्येक झाड स्वतः जगवतील आणि ते स्वतः जबाबदारी घेतील, त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनेच हा वृक्षारोपणाचा ह्या वेळेला कार्यक्रम घेतलेला आहे. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो की समोर ह्या शाळेच्या आवारात जो
वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलाय. असाच कार्यक्रम मी सातवीला असताना वृक्षारोपण कार्यक्रम घेतला होता आणि समोर शाळेच्या आवारात ती झाडं आजही मला दिसत आहेत. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना एकच आनंद वाटतो आहे की सातवीला उभं केलेलं झाड आज माझ्यासमोर जिवंत दिसतो आहे. आणि आता असं संकल्प करतो आहे की आता हे जी 54 वृक्ष लावणार आहोत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, तर ती 54 कार्यकर्ते आमचे प्रत्येकजण जबाबदारी घेऊन, जशी सातवीला असताना आम्ही जी झाडं लावलेली आहेत तशी जगावी आणि शाळेच्या आवारात हे वृक्षारोपण आम्ही करतो आहोत. अजमितीस होत असलेला पर्यावरणाचा अर्हास पाहता वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. या जाणीवेतून आम्ही वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. केवळ वृक्ष लागवड करून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्यांचे संवर्धन व संगोपन देखील झाले पाहिजे यासाठी आम्ही अनोखी कल्पना राबविली. आम्ही लावलेली 54 झाडे ही प्रत्येक झाड एकेका कार्यकर्त्यांनी दत्तक घेतले, त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे मोठी होतील, बहरतील व आमच्यासह पुढील पिढ्यांना त्याची सावली फळे फुले मिळतील असे दुळे म्हणाले. आम्ही आज लागवड केलेली सर्वच्या सर्व झाडे जगवून दाखवू, त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेऊ असा निर्धार प्रल्हाद पारंगे यांनी सर्वांच्या वतीने केला. यावेळी साईनाथ धुळे, सचिव रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दीपश्री घासे अध्यक्ष रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, प्रल्हाद पारंगे संघटक रायगड जिल्हा, रोजगार स्वयंरोजगार विभाग गोरखनाथ पारंगे नागोठणे, विभाग अध्यक्ष नरेश भंडारी माथाडी सेना, विभाग अध्यक्ष आदेश पारंगे, शाखा अध्यक्ष अंकुश पाटील, अर्जुन रॉय, रतीश दाभाडे, पंकज लवटे, पूनम लवटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड.